आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिरचीची चटणी आणि त्याचसोबत दाखवणार आहे सोप्या पद्धतीची फरसबीची भाजी। आजची ही चटणी अशी चटणी आहे जी तुम्ही भाकरी आणि चपातीसोबत तर खाऊ शकता, पण कुठल्याही साध्या हिरव्या भाजीमध्ये घालून त्या हिरव्या भाजीची चव 100 पटीने वाढू शकता। अतिशय चविष्ट लागणारी ही चटणी तुम्ही एकदाच बनवून आठवडा 2 आठवड्याभर खाऊ शकता। तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या दोन्ही रेसिपीज। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चटणीला लागणारे साहित्य बघूया। ते इथे मी 1 वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, सालंसुद्धा काढून घेतलेले आहेत। यानंतर आपण घेऊया तीळ। तीळ इथे 2 चमचे भरून घेतलेले आहेत, अनपॉलिश तीळ आहेत, पॉलिश असले तरीही चालतील। आल्याचा बारीक तुकडा घ्यायचा आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून 7 ते 8, बारीक असेल तर 10 ते 12 घ्या। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तिखट असेल तर 5 ते 6 घ्या आणि जर तिखट नसेल तर 8 ते 9 घेतले तरी चालतील। मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे। यानंतर घ्या चवीपुरतं मीठ आणि 1 छोटा चमचा जिरं पूड। जिरं आधी हलकंसं भाजून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करा। तर चला आता चटणी बनवायला घेऊया। तर पॅनमध्ये आधी तीळ आपण भाजून घेऊया। भाजताना गॅस स्लोवर ठेवा, फास्ट ठेवू नका आणि याच प्रकारे कंटिन्युअसली भाजत राहा। बघा, साधारण 2 मिनिटानंतर तुम्हाला तीळ या प्रकारे तडतडताना दिसतील। बघा, असं झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तीळ एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून द्या। आता आपण बाकीचे साहित्य सुद्धा भाजून घेऊया। तर मिरच्या घेऊया आधी आपण। मिरच्या तेल न घालता आपल्याला हलकेशी भाजून घ्यायची आहेत साधारण 1 मिनिटासाठी। तेल घातल्याने त्याचा तिखटपणा कमी होतो म्हणून सध्या सुरुवातीला तेल घालायचं नाहीये। भाजून झाल्यानंतर आता आपण 1 चमचा तेल घालूया। तेल घातल्यानंतर याच्यामध्ये आता आपण आलं आणि लसूण हलकंसं भाजून घेऊया। हे बघा, आलं आणि लसूण मी हलकंसं ठेचून घेतलेलं आहे। आलं लसूण आपल्याला 1 ते 2 मिनिटच परतायचं आहे लो फ्लेमवर। परतून झाल्यानंतर साईडला ठेवून देऊया आणि आता आपण शेंगदाणे हलकेसे ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड करताना एकदाच फिरवा, जास्ती फिरवू नका आणि फाईन पावडर करायची नाही आहे। बघा, या प्रकारे भरत ठेवायची आपल्याला। हे बघा, इतपतच करायचं आहे, हलकंसं पावडर आणि हलकेसे तुकडेसुद्धा तुम्हाला दिसतील। आता हे आपण एका वाडग्या किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया। तर दाण्याचं कूट आपण साईडला ठेवून देऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची आणि त्याच्यामध्ये घालूया जिरं आणि मीठ आणि हे सर्व एकत्र आपण ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड करताना एकदाच फिरवा, जास्ती फिरवू नका, कारण मिरची जशी आपल्याला ठेच्यासाठी लागते सेम तशीच मिरची आपल्याला ग्राइंड करायची आहे। हे बघा, इतपतच परफेक्ट आहे। आता हे सर्व आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहे। तर त्याच पॅनमध्ये पुन्हा आपण थोडंसं तेल गरम करूया, साधारण 2 ते 3 चमचे। आणि या तेलामध्ये आधी आपण आपली ग्राइंड केलेली आलं, लसूण आणि मिरची घेऊया। ज्यांना खूप तिखट आणि झणझणीत खायची सवय असेल तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट ठेचा आहे। असंच मिरची, आलं, लसूण ग्राइंड करून तुम्ही तेलावर परतून ही चटणी तुम्ही चपाती आणि ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। बघा, काय दिसायलाही काय छान दिसते। साधारण 1/2 मिनिट परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दाण्याचं कूट आणि भाजलेलं तीळ घालूया। सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घ्या आणि लो फ्लेमवर 1/2 मिनिट परतत राहा। ही बघा, आपली मस्त मिरची आणि दाण्याची चटणी रेडी आहे। काय छान दिसतीये। हलकीशी भरट आहे, पण जर तुम्हाला एवढी भरट नको हवी असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हलकीशी ग्राइंड करून घेऊ शकता। शेवटी आता याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण कोथिंबीरने खरंच खूप छान स्वाद येतो म्हणून स्किप करू नका। ज्याला आंबट खायची सवय असेल आणि आंबट चटणी हवी असेल तर याच्यामध्ये थोडीशी चिंच किंवा कच्ची कैरी तुम्ही घालू शकता। तर मस्त झणझणीत मिरचीची चटणी रेडी आहे, जी तुम्ही पुरी, चपाती किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा रोज डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावायला घेऊ शकता। या चटणीमध्ये आपण बिलकुलही पाणी घातलेलं नाही आहे म्हणून खराब होणार नाही आहे। म्हणून एकदाच बनवा आणि 2 ते 3 आठवडे आरामात तुम्ही ही खाऊ शकता। तर डब्यात भरून ठेवा आणि जर भाकरी आणि चटणी खायचा कंटाळा आला तर तुम्ही हीच चटणी कुठल्याही हिरवी भाजीमध्ये घालून त्या हिरव्या भाजीची चवसुद्धा वाढू शकता। तर अशीच एक हिरवी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ती आहे फरसबीची भाजी। तर फरसबीची भाजीसाठी इथे मी 1/2 किलो फरस घेतलेली आहे। स्वच्छपणे धुवून त्याला या प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा बारीक चिरलेला। आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करा।
तेल गरम होतास याच्यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 2 चिमूट हिंग। चांगलीच तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालूया। कांदासुद्धा हलकंसं परतून घ्यायचं, साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी। त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालूया। मी 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या। हलकंसं परतून घ्या। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली फरसबी घालूया। आता आपण याच्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। या भाजीमध्ये आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, चटणीमध्ये सुद्धा जिरं पूड आहे, म्हणून आता फक्त धणापूड घालणार आहोत आपण 1 छोटा चमचा। आता हे सर्व मिक्स करून आपल्याला फक्त 10 मिनिटं मंद आचेवर ही भाजी शिजवायची आहे। या भाजीमध्ये आपण बिलकुलही पाणी घालणार नाही आहोत, वाफेवरच शिजवणार आहोत, म्हणून ताटावर पाणी ठेवायला विसरू नका। दहा मिनटं झालेली आहेत आणि भाजी बघा, आपली भाजी रेडी आहे। आता या भाजीची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत आपली तयार केलेली चटणी। आता याच्यामध्ये मी 4 छोटे चमचे चटणी मिक्स करते, पण चटणी तुम्ही आवडीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार कमी जास्ती करू शकता। तुम्हाला जास्ती तिखट आवडत असेल तुम्ही जास्ती मिक्स करू शकता, किंवा कमी तिखट लागत असेल तर 4 ऐवजी 2 चमचे घातले तरीही चालतील। हे बघा, फक्त मिक्स करा। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ही आपली भाजी रेडी आहे ना। आजची मस्त 2-in-1 रेसिपी। चटणी हवी असेल तेव्हा चटणी खा, आणि चमचमीत भाजी बनवायची असेल तेव्हा या प्रकारे भाजी बनवा। तर चला आता गरमागरम सर्व करूया। आजची फरसबीची भाजी ज्या पद्धतीने आपण बनवली त्याच पद्धतीने चटणी घालून तुम्ही कुठलीही भाजी बनवू शकता। तर लवकरात लवकर बनवा, खाऊन बघा, आणि खाल्ल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा। त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात। थँक्यू।